नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सिरीन हे जे काय अमायनो ॲसिड आहे ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं की इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं ते डिस्कस करणार आहोत। तसंच त्याचे फूड सोर्स वगैरे काय आहेत, त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे काय, त्याचे प्रॉपर्टीज वगैरे काय आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात। आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता आपण टॉपिकवर येऊयात। तर पहिल्यांदा जे काही इंट्रोडक्शन आहे, म्हणजे सिरीन इज अ वन ऑफ दी 20 अमायनो ॲसिड दॅट आर यूज्ड बाय द सेल टू बिल्ड प्रोटीन। ही सिरीन जी काही आहे ते जे 20 अमायनो ॲसिड आहे त्याच्यापैकी एक येतं, जेणेकरून जे काही सेल्स वगैरे असतील त्यांना प्रोटीन बिल्ड करण्यासाठी किंवा प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी ॲज अ अमायनो ॲसिड म्हणून त्याचा जो काही सिक्वेन्स असतो प्रोटीनचा त्याच्यामध्ये जो काही पॉलीपेप्टाइड चेन असतो त्याच्या सिक्वेन्समध्ये सिरीन हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते यूज केलं जातं फॉर प्रोटीन बिल्डिंग आणि प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी। इट इज अ क्लासिफाईड ॲज अ नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड, मिनिंग दॅट द ह्युमन बॉडी कॅन प्रोड्यूस इट फ्रॉम अनदर कंपाऊंड रॅदर दॅन नीडिंग टू ऑप्टेन इट फ्रॉम द फूड सोर्स। आणि या जो काही सिरीन हा का जो काही अमायनो ॲसिड आहे तो नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे। अमायनो ॲसिडचे दोन प्रकार पडतात। तर पहिला जो काही अमायनो ॲसिडचा प्रकार आहे तो आहे इसेन्शियल अमायनो ॲसिड, जो की इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे काय, ते जे काही इसेन्शियल अमायनो ॲसिड ते आपण आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकत नाही, ते फक्त आपण जे काही डाएट वगैरे असतील किंवा फूड सोर्स वगैरे असेल त्याच्याद्वारेच आपलं त्याचे काही लेवल वगैरे असेल ती मेंटेन वगैरे करू शकतो किंवा फूड सोर्स आपण इंटेक करू शकतो। पण जे काही नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात ते आपण आपल्या ह्युमन बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतो। तसंच जे काही दुसरे काही कंपाऊंड असतील, जे दुसरे काही अमायनो ॲसिड असतील किंवा काय ॲज अ काही प्रिकर्सर असतील त्याच्याद्वारे जे काही अमायनो ॲसिड असतात की नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे ते आपण प्रोड्यूस करू शकतो किंवा त्याचं बायोसिंथेसिस आहे आपल्या बॉडीमध्ये करू शकतो। तसेच आपण ते डाएट थ्रूसुद्धा त्याची जे काही लेवल वगैरे असेल किंवा फूड सोर्स वगैरे असेल ते आपण मेंटेन करू शकतो किंवा घेऊ शकतो। तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन। तर सिरीन हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये क्लासिफाईड झालेलं आहे, जे की आपण आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतो ज्यावेळेस त्याची गरज असेल तेव्हा। आता आपण त्याचं स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज पाहूया। स्ट्रक्चरमध्ये सिरीन इज अन अल्फा अमायनो ॲसिड, मिनिंग इट हॅज अ अमायनो ग्रुप, कार्बोक्झिलिक ग्रुप अँड साईड चेन ग्रुप। तर साईड चेनमध्ये CH2OH हा जो काही ग्रुप आहे तो सेंट्रल कार्बन ॲटमला, हे सगळे जे काही अमायनो ग्रुप कार्बोक्झिलिक ग्रुप हे सेंट्रल कार्बन ॲटमला अटॅच आहे। याला अल्फा अमायनो ॲसिड म्हटलं जातं, म्हणजे का बरं की याच्या जे काही सेंट्रल कार्बन ॲटम आहे त्याला अमायनो ग्रुप तसंच कार्बोक्झिलिक ग्रुप आणि साईड चेन जो काही ग्रुप आहे तो अटॅच असतो, त्यामुळे याला अल्फा अमायनो ॲसिड म्हणून म्हटलं जातं। दिस साईड चेन ऑफ सिरीन इज अ हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच टू द मिथिल ग्रुप। आणि नंतर जो काही साईड चेन आहे, जो काही CH2OH हा जो काही साईड चेन आहे तो परत हायड्रॉक्सी ग्रुपला अटॅच आहे आणि पुढे जाऊन मिथिल ग्रुपला पण अटॅच आहे। तर OH आणि C2OH म्हणजे मी मगाशी सांगितलं साईड चेन कोणती आहे CH2OH, तर म्हणजे साईड चेनमध्ये त्याचा हायड्रॉक्सी ग्रुप पण आहे आणि मिथिल ग्रुप पण आहे। आणि मिथिल ग्रुप आणि हायड्रॉक्सी ग्रुप असल्यामुळे याच्या स्ट्रक्चरमध्ये एक युनिकपणा येतो आणि त्याचं स्ट्रक्चर जे काय आहे ते स्पेसिफिक बनतं, जेणेकरून हा सिरीन जो काही आहे तो पोलर कॅरेक्टर दाखवतो आणि मेकिंग इट हायड्रोफिलिक, म्हणजे जे काही वॉटर लव्हिंग जे काही मॉलिक्युल असतील किंवा जे काही वॉटर लव्हिंग जे स्ट्रक्चर आहे ते बनवतं, जेणेकरून हे जे काही सेंट्रल कार्बन आयटमला अमायनो ग्रुप कार्बोक्झिलिक ग्रुप आणि CH2OH हा जो काही ग्रुप असल्यामुळे त्याचं जे स्ट्रक्चर असेल त्याला पोलर जे काही प्रॉपर्टी त्याला येते आणि पोलर प्रॉपर्टीसोबत तो हायड्रोफिलिकसुद्धा होतो, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जे काय ते वॉटर लव्हिंगसुद्धा होतं। आणि आता हे आपण पाहिलं त्याचं स्ट्रक्चर, आता आपण त्याचे प्रॉपर्टीज पाहूयात। सिरीन इज अ व्हाईट क्रिस्टलाईन सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर। आणि जे काही सिरीन आहे अमायनो ॲसिड आहे ते रूम टेम्परेचरला क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये किंवा क्रिस्टलाईन सॉलिड व्हाईट क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं। इट हॅज अ स्लाइटली स्वीट टेस्ट, आणि ते थोडं गोड
असं लागतं. इट इज अ सोल्युबल इन द वॉटर अँड इनसोल्युबल इन द मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्वंट. आणि हे जे काही सिरीन, हे जे काही व्हाईट क्रिस्टलाईन सॉलिड जे काही आहे ते वॉटरमध्ये सोल्युबल आहे, तसंच ते जे काही ऑर्गॅनिक सॉल्वंट वगैरे असतात त्याच्यामध्ये इनसोल्युबल आहे. तर आता आपण त्याचे फंक्शन पाहूयात. पहिलं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस करणं. प्रत्येक जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचं पहिलं जे काही मेन फंक्शन आहे ते प्रोटीन सिंथेसिस करणं, म्हणजे ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून यूज होणं किंवा प्रोटीनचं प्रोडक्शन करणं किंवा बायोसिंथेसिस करण्यामध्ये जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचा यूज केला जातो. दुसरं जे काही त्याचं मेन जे काही फंक्शन आहे त्याच्यामध्ये आहे मेटाबॉलिझम. सिरीन इज इन्वॉल्ड इन द व्हेरियस मेटाबॉलिक पाथवे इन्क्लुडिंग द सिंथेसिस ऑफ अ प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स, द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ डी एन ए आणि आर एन ए. जे काही डी एन ए किंवा आर एन एचं जे काही प्रोडक्शन करण्यासाठी किंवा बायोसिंथेसिस करण्यासाठी जे काही बिल्डिंग ब्लॉक्स मानलं जातं प्युरिन्स आणि पिरिमिडिन्समध्ये, आणि त्याचं सिंथेसाइज करण्यासाठी सिरीन हे जे काही अमायनो ॲसिड आहे त्या मेटाबॉलिक पाथवेमध्ये ॲज अ प्रिकर्सर म्हणून यूज केला जातो. तसंच जे काही सिस्टीन हा जो काही अमायनो ॲसिड आहे, दुसरा अमायनो ॲसिड आहे, त्याचा सिंथेसाइज करण्यासाठी सुद्धा सिरीन हा जो काही अमायनो ॲसिड आहे तो वापरला जातो. आणि दुसरं त्याचं मेन फंक्शन आहे ग्लायकोलिसिस. सिरीन इज ॲज अ प्रिकर्सर फॉर द सिंथेसिस ऑफ अ ग्लायसिन विच इज अ की इंटरमिडिएट इन द ग्लायकोलिटिक पाथवे. दिस प्रोसेस बाय विच सेल कन्वर्ट द ग्लुकोज इन टू द एनर्जी. आणि जे काय ग्लायसिन हे जे काही याचं सिंथेसाइज करण्यासाठी सिरीन ॲज अ प्रिकर्सर म्हणून यूज केलं जातं. जे काही की इंटरमिडिएट मॉलिक्युल आहे ग्लायकोलिटिक पाथवेमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये सेलमध्ये काय होतं जे काही ग्लुकोज वगैरे आहे त्याचं कन्वर्ट केलं जातं एनर्जी सोर्समध्ये. त्याच्यानंतर चौथं जे काही मेन फंक्शन आहे फॉस्फरायलेशन. सिरीन रेसिड्यू इन द प्रोटीन कॅन बी फॉस्फरायलेटेड बाय द एन्झाईम विच कॅन अल्टर द प्रोटीन ॲक्टिव्हिटी ऑर फंक्शन. आणि सिरीनचे जे काही रेसिड्यू आहे त्याच्यात एक प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळते, ते काय करतं जो काही प्रोटीन असेल त्याला फॉस्फरेट करण्याचं काम करतं बाय द एन्झाईम. आणि नंतर याच्यामुळे काय होतं जे काही प्रोटीनचं जे ॲक्टिव्हिटी असेल किंवा फंक्शन वगैरे असेल त्यात चेंज मिळतो आणि त्यात अल्टर येतं, जेणेकरून त्याचं फंक्शन वगैरे आहे ते ॲज अ स्पेसिफिक फंक्शन ते तिथं कॅरी आउट करतं आणि त्याचं स्ट्रक्चरमध्ये सुद्धा याच्यामुळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. दिस ॲज अन इम्पॉर्टंट रेग्युलेटरी मेकॅनिझम इन अ सेल. आणि हे इम्पॉर्टंट रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे जेणेकरून जे काही सेल्स वगैरे असतील त्याच्यामध्ये प्रोटीनची ॲक्टिव्हिटी वगैरे चेंज होतं किंवा फंक्शनिंग वगैरे त्याची चेंज होते. तसंच त्याचे फूड सोर्स वगैरे काय आहेत, फूड सोर्समध्ये आहेत मीट, पोल्ट्री आणि फिश आहे, एग्ज आहेत, डेअरी प्रॉडक्ट्समध्ये मिल्क, चीज, योगर्ट आहे, लिग्युम्स आहे, नट्स आणि सीड्सद्वारे हे जे काही त्याचं पूर्णपणे जे काही फूड सोर्स वगैरे आहे ते आपण घेऊ शकतो. पण जे काही सिरीन हे जे काही त्याचा जे सप्लिमेंट असतात ते जास्त आपण हाय डोसमध्ये अमाऊंटमध्ये घेतले तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीवरती इफेक्ट होऊ शकतो. आणि जर काही प्रमाणामध्ये जर सिरीनचं जर ब्रेकडाऊन आपल्या बॉडीमध्ये डायरेक्टली होऊ शकत नाही आहे कारण की ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे, ज्यावेळेस त्याची गरज असतील त्यावेळेस त्याचं प्रोडक्शन हे आपल्या बॉडीमध्ये केलं जातं, पण आपल्या बॉडीमध्ये काही कंडिशन असतात, काही पेशंट वगैरे असतात त्यांच्या बॉडीमध्ये सिरीनचं बायोसिंथेसिस होत नाही, तर मग त्यांना काही प्रमाणात सप्लिमेंट्स वगैरे दिले जातात जेणेकरून डाएट वगैरे दिलं जातं त्याच्याद्वारे जे काही सिरीनचं जे काही त्यांची लेवल वगैरे असेल ती मेंटेन केली जाते. पण जे काही सिरीनची जी काही लेवल वगैरे असेल ती हाय डोसमध्ये न घेता ती जी काही पूर्णपणे ॲडिक्युएट अमाऊंटमध्ये घेतली पाहिजे, तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीवर सुद्धा इफेक्ट होऊ शकतो. आणि तसंच जर दुसऱ्या वगैरे काही मेडिकेशन वगैरे चालू असेल तर त्या परिस्थितीमध्ये सिरीनचं जे काही सप्लिमेंट घेणं ते पण खूप धोकादायक होऊ शकतं कारण की ते मेडिकेशनवरती इफेक्ट करू शकतं. तर त्यावेळेस जे काही हेल्थकेअर प्रोफेशनल असतील किंवा डॉक्टर वगैरे असतील त्यावेळेसच हे जे काही सिरीनचं जे सप्लिमेंट्स वगैरे असतील ते पूर्ण किंवा डाएट वगैरे असेल ते त्यांच्या प्लॅन थ्रूच घेतले गेले पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही सिरीन आहे, जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचे आपण फूड सोर्स वगैरे पाहिले, प्रॉपर्टीज वगैरे पाहिला, तसंच त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे काय ते डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.